मी उदय चौधरी, जिल्हाधिकारी औरंगाबाद. आणि आज 28 तारखेला 28 एप्रिल 2020 संध्याकाळी 7 वाजता हे आपल्याशी बोलत आहे. मित्रांनो, आज आपण अत्यंत गंभीर अशा या वळणावर थांबलेलो आहोत. हे याच्या पुढची जी आपली ॲक्शन असणार आहे ही ठरवणार आहे की आपण कोरोनाला हरवू शकतो की कोरोना आपल्याला हरवणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मागच्या 36 तासात पॉझिटिव्ह पेशंट्सच्या संख्येत 52 वाढ झालेली आहे. पूर्वी जो हा आकडा 53 होता त्यात 52 वाढ होऊन आज हा आकडा 105 गेलेला आहे. आणि ही निश्चितपणे गंभीर आणि आपल्या सर्वांना आतून विचार करायला लावणारी बाब आहे. प्रत्यक्षात आपल्याला सर्वांना माहीत आहे, आपल्याकडं आसेफिया कॉलनी असेल, आरएफ कॉलनी असेल, पंचकुआ असेल, नूर कॉलनी असेल, भाऊसिंगपुरा असेल, समतानगर असेल, हे सर्व भाग खूप मोठ्या प्रमाणात अफेक्ट झालेले आहेत. आणि हळूहळू हे कोरोनाने दौलताबादमध्ये शिरकाव केलेला आहे. 2 पॉझिटिव्ह आपल्याला दौलताबादमध्ये आढळले आहेत. आपल्याला ही निश्चितपणे विचार करायला लावणारी बाब आहे. आणि म्हणून प्रशासनाने सर्वांच्या सहकार्याने हा निर्णय घेतलेला आहे की आपल्याला आपलं जे ऑलरेडी स्ट्रिक्ट लॉकडाऊन आहे ते अजून जास्त स्ट्रिक्ट केल्याशिवाय गत्यंतर नाही. औरंगाबादमध्ये जे आपण 1 वाजेपर्यंत या ठिकाणी सवलत होती काही किराणा दुकानं, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना, ते आता आपण फक्त 11 वाजेपर्यंतच सवलत ही या ठिकाणी देणार आहे. उद्या 29 तारखेपासून हा जो निर्णय आहे प्रशासनाचा हा अंमलात येईल संपूर्ण औरंगाबाद शहरासाठी. त्याचप्रमाणे आपण रमजानच्या अनुषंगाने, पवित्र रमजान महिन्याच्या अनुषंगाने 2 तास फळविक्रेत्यांना मुभा दिली होती, ती मुभा देखील आता संपुष्टात येणार आहे. आणि फक्त सकाळी 11 वाजेपर्यंतच आपल्याला ही काही किराणाची दुकानं किंवा फळांची किंवा भाजीपाल्याची मार्केट हे चालू असणार आहे. 11 वाजेनंतर मात्र मला आपल्या सर्वांकडून, विशेषतः शहरातल्या सर्व नागरिकांकडून ही अपेक्षा आहे की सर्व कडकडीत बंद पाळतील. फक्त मेडिकलची दुकानं वगळता कुठल्याही आस्थापना ह्या चालू राहणार नाही सकाळी 11 वाजेनंतर. मला याचवेळी ग्रामीण भागाचं कौतुक देखील करायचं आहे की ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कडकडीत बंद हा पाळला जातो आहे. आणि दर अल्टरनेट दिवशी उत्स्फूर्तपणे संपूर्ण ग्रामीण भाग हा कर्फ्यूमध्ये जातो आहे. 1 दिवस 4 तासासाठी थोडी दुकानं उघडी असून दुसऱ्या दिवशी पूर्णपणे बंद. मला असं वाटतं की औरंगाबाद शहरात देखील आपण स्वयंस्फूर्तीने अशा प्रकारचा प्रयोग हा करायला पाहिजे. परंतु सद्यस्थितीत प्रशासनाचा हा निर्णय आहे की 11 वाजेपर्यंतच फक्त आपल्या दररोज ह्या आस्थापना चालू राहतील. आपण आपल्या सर्वांना माहीत आहे की रेड झोनमध्ये गेलेलो आहे. रेड झोनमध्ये गेल्यानंतर आपल्यावर खूप जास्त बंधनं आहेत. आणि आपला असा प्रयत्न आहे आणि तो शेवटपर्यंत राहणार आहे की आपण कसं या रेड झोनमधून बाहेर पडू. आणि ही सोपी गोष्ट नाही आहे. आपल्याला सतत 28 दिवस जेव्हा आपल्याकडे कुठलीच केस आढळणार नाही तेव्हा केव्हा आपण रेड झोनमधून बाहेर पडू. परंतु हे नामुमकिन, इम्पॉसिबल हे निश्चितपणे नाही आहे. दररोज आपल्याला माहीत आहे की देशातले अनेक जिल्हे हे दररोज रेड झोनमधून बाहेर येत आहेत. आणि एकच फक्त सूत्र आहे जर आपल्याला कोरोनाला हरवायचं असेल तर, त्रिसूत्री आहे आणि आपल्या सर्वांना ती त्रिसूत्री माहीत आहे. 100% लोकांनी मास्कचा वापर केला पाहिजे. जो मास्क मी परिधान केलेला आहे हा मास्क जरी मी शूटिंग करत आहे इथे कोणी नाही तरी देखील आपल्याला आपल्या जीवनाची सवय ही बनवून घ्यावी लागणार आहे की मास्क परिधान करायचा. आणि जशा पद्धतीने एक साधा कापडी मास्क घरी बनवलेला मी परिधान केलेला आहे तशा पद्धतीचा देखील मास्क आपण परिधान करू शकतो, त्याला धुवून आपण रिपीटेडली वापरू शकतो. दुसरा विषय, दुसरी सूत्री म्हणजे सोशल डिस्टन्सिंगची, ज्याला आपण म्हणतो की फिजिकल अंतर ठेवावं एकमेकापासून, ते आपल्याला सतत फॉलो करत राहावं लागणार आहे. आपल्या इतर व्यक्तींपासून हे सातत्याने आपण सोशल डिस्टन्सिंगवर राहिलं पाहिजे. आणि तिसरी जी सूत्री आहे, रेग्युलर आपल्याला सॅनिटायझरचा वापर किंवा साबणाने स्वच्छ हात धुणे, ही संपूर्ण त्रिसूत्री आपल्याला सातत्याने आपल्या जीवनाचा एक भाग बनवावा लागणार आहे. मित्रांनो, ही लढाई फार कठीण आहे, मात्र मला पूर्ण विश्वास आहे की आपण ही लढाई जिंकू शकतो. कारण अनेक जिल्ह्यांनी ही लढाई जिंकून दाखवलेली आहे. अजूनपर्यंत जरी पूर्ण युद्ध संपलेलं नसलं तरी पहिल्या टप्प्याची लढाई मात्र अनेक लोकांनी जिंकलेली आहे.
आपण या ठिकाणी जे आहे आपण या ठिकाणी कुठेतरी मागे पडताना मला दिसतंय, पण मला पूर्ण विश्वास आहे की आपण सर्व आमच्या आवाहनाला प्रतिसाद देणार आणि निश्चितपणे आपला जो स्ट्रिक्ट केलेला लॉकडाऊन आहे तो जास्तीत जास्त सहकार्य देऊन पाळणार. आम्हाला सर्वांकडून एकच सहकार्य अपेक्षित आहे, घरातच थांबा. आपल्याला मागच्या इतक्या 40 दिवसापासूनचा जो लॉकडाऊन आहे, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे याची सर्वांना आपल्याला कल्पना आहे. परंतु जर आपल्याला कोरोनावर विजय मिळवायचा असेल तर मात्र आपल्याला आपल्या स्वतःवर काही बंधनं घातल्याशिवाय गत्यंतर नाही. आपल्याकडचे जे कंटेनमेंट झोन्स आहेत, जे आपण सील केलेले आहेत, तिथे कोणालाही जाण्यास परवानगी नाही, तिथून कोणालाही बाहेर येण्यास परवानगी नाही. आपला प्रशासनातर्फे प्रयत्न आहे की त्या ठिकाणी सर्व किराणा माल असेल किंवा दूध असेल किंवा भाजीपाला असेल या सर्व व्यवस्था व्हॉलंटियरच्या मार्फत त्या ठिकाणी पोहोचवाव्यात. ह्या पद्धतीने आपण आज वागत आहे. आपला प्रयत्न आहे की कंटेनमेंट झोन्स हे कमीत कमी हे व्हावेत. आणि असं असताना नॉन कंटेनमेंट झोनमध्ये किंवा इव्हन कंटेनमेंट झोनमध्ये केवळ एक मुठभर लोकांच्या बेफिकिरीपणामुळे किंवा मी मूर्खपणामुळे जर सर्व लोकांचं संपूर्ण आपल्या जिल्ह्याचं पर्यायाने राज्याचं देशाचं आरोग्य जर धोक्यात येत असेल तर निश्चितपणे आपण अशा लोकांना स्पेअर करणार नाही आहे. पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की या अशा लोकांवर स्ट्रिक्ट कायदेशीर कारवाई ही केलीच पाहिजे. त्याचप्रमाणे मला या ठिकाणी एक आवाहनही करायचं आहे. असं लक्षात येतं आहे की आपल्याकडे जे कंटेनमेंट झोन्स आहे किंवा त्याच्या आजूबाजूचे जे एरियाज आहे त्या ठिकाणी काही लोक भीतीपोटी हे बाहेर येत नाही आहे. त्यांना जर ताप असेल किंवा सर्दी खोकला असेल तर लवकर ते डॉक्टर्सला दाखवत नाही आहे. अंगार काढून घेण्याची जी प्रवृत्ती आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि होतं काय आहे तर अगदी ऐनवेळी जेव्हा खूप जास्त सिरियस पेशंट आहे त्यावेळी तो आमच्याकडे येतो आहे आणि त्यामुळे दुर्दैवाने त्याला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश येतं आहे. अशा 3 ते 4 घटना आपल्या औरंगाबादमध्ये घडलेल्या आहेत. मला सर्वांना या ठिकाणी विनंती करायची आहे, कोरोना हा आजार आहे, त्यामुळे कोणीही वाळीत टाकलं जात नाही आणि तसं कोणी करत असेल तर तो निव्वळ वैचारिक दारिद्र्य आहे. मात्र आपण आपली माहिती लपवून ठेवली आणि आपण स्वतः समोर येऊन जर सांगितलं नाही तर आपण कॅरियर असून देखील आम्ही आपल्याला शोधू शकणार नाही. आपला हा संपूर्ण प्रयत्न आहे की जास्तीत जास्त टेस्टिंग करून जिथे कुठे याने शिरकाव केलेला आहे त्या सर्व लोकांना शोधणं, त्यांच्यावर नीट इलाज करून सर्वांना सुखरूप ह्या आजारातून बाहेर काढणं आणि आपल्या संपूर्ण समाजाचं जे आरोग्य आहे ते प्रोटेक्ट करणं. मला 100% खात्री आहे की यात आपण सर्व आम्हाला सहकार्य करणार. शेवटी मला एकच म्हणायचं आहे की पॅनिक होऊ नका, परंतु निश्चितपणे याला लाईटली घेऊ नका. फार गंभीर विषय आहे आणि जे सहकार्य अपेक्षित आहे ते सहकार्य आपण करा. आपल्या सर्वांना माहीत आहे, सर्व ठिकाणाहून आपल्याला याबाबतची माहिती आहे. फक्त विषय आहे विल पॉवरचा. मला खात्री आहे आपल्या सर्वांची कमिटेड आणि कलेक्टिव्ह विल पॉवर याच्या बळावर आपण निश्चितपणे कोरोनाला हरवू. आजही आपले जे कंटेनमेंट झोन्स आहे तिथपर्यंतच आपण कोरोनाला रोखू. नवीन कंटेनमेंट झोन्स या ठिकाणी होऊ देणार नाही आणि निश्चितपणे आपण आपल्या स्वतःपासून आपल्या स्वतःच्या परिवारापासून याचा बचाव करू आणि संपूर्ण आपला औरंगाबाद हा सेफ ठेवू.